यंत्रमाग कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कॉम्रेड नरसय्या आडम यांनी भविष्य निर्वाह कार्यालयाचे आयुक्त सिंग यांच्याकडं दिलं महाराष्ट्रात एकंदरीत नऊ लाखांच्या घरात यंत्रमाग वर्ष कामगार आहेत परंतु वर्षानुवर्ष कामगार कायद्यांचे लाभ आणि भविष्य निर्वाह निधी लाभापासून ते वंचित आहेत केंद्रीय औद्योगिक के न्यायालयाकडून निकाल जाहीर होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही हे अत्यंत चिंताजनक आणि गंभीर असल्याचं मत ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिया आडम यांनी व्यक्त केलं लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीनं भविष्य निर्वाह निधी सोलापूर विभागीय आयुक्त सिंग यांना कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी किशोर मेहता बबुराव कोकणे शहाबुद्दीन शेख आदींच्या शिष्टमंडळानं विभागीय आयुक्त सिंग यांच्या मार्फत नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय श्रम मंत्री केंद्रीय श्रम मंत्रालय सचिव आदींना ईमेलद्वारे हे निवेदन पाठवण्यात आलं दरम्यान यंत्रमाग कामगारांना हजेरीपत्रक ओळखपत्र आरोग्य विमा सानुग्रह अनुदान ग्रॅच्युटी नमित्तिक कर्जा बाळांपण इत्यादी सवलत देऊ करा अशा मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळांमार्फत भविष्य निर्वाह निधी कार्यालय इथं आयुक्त सिंग यांना देण्यात आलं